महत्वपूर्ण मैच महत्वपूर्ण सामना आपण या ठिकाणी पाहतोय। संदीप पाटील वरा प्रीमियर लीग 2024 चा थरार खासदार चषकाचा थरार आणि या त्या निमित्ताने मात्र निघोज नगरी मध्ये उपस्थित झालेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं क्रिकेट प्रेमींचं आम्ही या संदीप पाटील वरा जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून करतोय हार्दिक हार्दिक स्वागत। पहिली आणि महत्वपूर्ण मैच एका बाजूला जोगेश्वरी फाइटर्स सन्माननीय संतोष गायकवाड सन्माननीय अविनाश करकंडे सन्माननीय प्रवीण वराळ सन्माननीय अशोक शेळके यांच्या मालकीची टीम तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शंभूराजे फाइटर्स सन्माननीय दत्ता शेट गुंड सन्माननीय सुभाष शेट गाडीलकर व सन्माननीय युवराज शेट कारखिले यांच्या मालकीची टीम। यानंतरची जी मॅच आहे पाटील फाइटर्स आणि सक्षम प्रतिष्ठान आपली प्लेइंग 11 पोहोचवणं गरजेचं आहे। प्लेइंग 11 पोहोचवायचे आणि ताबडतोब टॉस या ठिकाणी मात्र संपन्न होणार आहे। पहिले षटक गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार होताना जो पाहायला मिळतोय अशोक कांडेकर तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कुणाल खोंड आणि योगेश लंके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळते। टार्गेट असेल लक्ष असेल 65 धावांचं घमासान नक्कीच आपल्याला जो पाहायला मिळेल संघर्षमय मुकाबला नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। चला सगळे सांगितलं जाईल फक्त शांतता राखा। सक्षम प्रतिष्ठानचा कॅप्टन पाटील फायटरचा कॅप्टन ताबडतोब संपर्क करा। हे षटक संपण्याच्या आतमध्ये दोन्ही कॅप्टन उपस्थित राहणं गरजेचं असेल। पहिला चेंडू अशोक कांडेकर ओ कुणालचा हा फटका परंतु आपण या ठिकाणी पाहतोय डिक्लेरेशन झोन धावा असतील दोन दोन धावा धावफलकावरती मात्र ऍड होतील आणि खातं मैदानाच्या आतमध्ये जे खोललं जात आहे काय घडणार आहे। पहिल्या मॅच मध्ये आपण या ठिकाणी पाहतोय कुणाल खोंड असा फलंदाज आहे अनेक मैदानात मात्र पिंजून काढलेत अनेक मैदानावरती स्फोटक दाहक आक्रमक फलंदाजी या फलंदाजाची क्रिकेट रसिकांनी पाहिली आहे। आज पुन्हा एकदा बॅट तळपणार का विशेष म्हणजे शिरूर प्रीमियर लीग क्रिकेटची स्पर्धा देखील चालू आहे त्या ठिकाणी देखील त्यांची टीम दमदार कामगिरी करताना पाहायला मिळते। दरम्यान मात्र आपण पाहतोय हा चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय धावा मिळतील दोन आणि स्कोर कार्ड 4 वरती षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती चालू असताना आपण या ठिकाणी पाहतोय 65 बनवायच्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 4 धावा येताना जे पाहायला मिळत आहेत। निघोज नगरीमध्ये मात्र उपस्थित झालेल्या सर्व क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिकांचं संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही करतोय मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। फुलटॉस कुणाल बेमिसाल धमाल षटकार 6 धावा कुणाल खोंड फटका असा धुआधार हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार। टेनिस क्रिकेट मध्ये हा असा खेळाडू आहे या खेळाडूच्या नावावरती अनेक शतक आहेत। कॉमेंट्री बॉक्स मध्ये शांतता राहू द्या विनंती आहे टॉस वगैरे सगळं होईल। बीमर नक्कीच चेक केलं जाईल आणि त्यासाठी मात्र तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाताना जो पाहायला मिळतोय। टेनिस बॉल क्रिकेटचा थरार खासदार चषक नक्कीच चालू आहे। तिसरा दिवस आहे उद्या समारोपाचा दिवस उद्या अंतिम दिवस उद्या अखेरचा दिवस या क्रिकेटच्या स्पर्धेचा नक्कीच जो असेल काय गर्दी नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय। तर यानंतरच्या मॅचचा टॉस होतोय दोन्ही कॅप्टननी ताबडतोब उपस्थित राहायचं आहे पाटील फायटरचा कॅप्टन आणि सक्षम प्रतिष्ठानाचा कॅप्टन। आणि विनंती करतो नाणेफेक होईल सन्माननीय शिक्षक नेते बाजीराव भाईक सर विनंती करतो आपल्या शुभहस्ते टॉस होतोय त्यानंतर वरकडे सर आणि शिंदे सर आपण या ठिकाणी यायचं आहे काटरेवेडा या ठिकाणी जेव्हा क्रिकेटच्या स्पर्धा संपन्न होतात बाजीराव भाईक सर फार मोठं योगदान असतं त्या ठिकाणी खेळाडूंवरती बक्षिसांची बरसात करतात। आज खास काटरेवेडावरून दत्ता भाईक देखील या ठिकाणी उपस्थित आणि लहू सावळे यांचे मात्र मामा आहेत या ठिकाणी मात्र भाईक सरांचं हार्दिक स्वागत। दत्ता भाईक आणि मित्र परिवाराचा देखील मी मनापासून स्वागत करेल या ठिकाणी आपण पाहतोय दोन धावा या ठिकाणी ज्या मिळताना पाहायला मिळतात।
काटेवेडा गावचेच नक्कीच प्रसिद्ध अशा प्रकारचे पंच गोविंद गुंड सर मुख्य पंतांच्या भूमिकेत त्या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सतीश झुंझुरके सर अगदी या स्क्वेअर लेग पंतांच्या भूमिकेमध्ये आहे. स्कोर कार्ड वरती धावा 12, षटक क्रमांक पहिला चालू आहे 65 धावा. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय टार्गेट असेल आणि आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आल्यात त्या धावा 12. पलीकडच्या कक्षामध्ये होतोय टॉस, पलीकडच्या कक्षामध्ये होती एक नाणेफेक. या ठिकाणी आपण पाहतोय कुणाल कोंड स्ट्राइक टेरिटरीला मात्र जो उभा आहे. ओ बॅटची करा त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. अप्रतिम चेंडू मात्र जो टाकलाय. टेनिस क्रिकेट बदलतंय. टेनिस क्रिकेट मध्ये देखील आधुनिक क्रांती घडताना जी पाहायला मिळते. रंगीत कपड्यातील क्रिकेटची स्पर्धा आहे. जगभरात या क्रिकेटच्या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण मात्र चालू आहे. टेनिस क्रिकेट बदलतंय. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय दोन बाईक पलीकडच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक संघ मालकासाठी, एक मॅन ऑफ द सिरीज साठी. कुणालच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा. कुणाल कोंड षटकार 6 धावा. फटका असा धुआधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. थँक्यू. धावा स्कोर कार्ड वरती 18. आपण या ठिकाणी पाहतोय युवकांना काय आवडतंय, युवकांच्या मनाचा देखील विचार केला पाहिजे आणि हा विचार नक्कीच गेली कित्येक दिवस आपण या ठिकाणी पाहतोय. सचिन पाटील वराळ, संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष यांच्या मनात आला आणि आपण या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा त्याच जोशात, त्याच जल्लोषात, त्याच धुमधडाक्यात संदीप पाटील वराळ प्रीमियर लीगचा थरार नक्कीच चालू झाला. शक्तिशाली संघांवर धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होणी ही पहा. ओहोर संपली. हॉटेल मयूर प्रोप्रायटर मयूर शेट लाळगे यांकडून ओहोर संपली. काल 12 जानेवारी होती राष्ट्रीय युवक दिन, म्हणून कालचा दिवस नक्कीच जो होता. आणि नक्कीच युवक शक्ती खूप महत्वाची आहे. युवक शक्तीला मैदानाकडे घेऊन येणं गरजेचं आहे. आजचा सोशल नेटवर्किंगचा जमाना आहे. ओमकार मावळे ग्रामपंचायत सदस्य लोणी मावळा, त्याचबरोबर सन्माननीय गणेश पठारे आपण देखील उपस्थित झालात, आपलं स्वागत. सन्माननीय भगवान मामा लांबकडे आपणही उपस्थित झालात, आपलं देखील हार्दिक स्वागत. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतोय 18 धावा स्कोर कार्ड वरती ज्या पाहायला मिळतात. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज तयार. बाबळेश्वर एक्सप्रेस किरण खोबरे. ओ या ठिकाणी प्रयत्न अप्रतिम पाहायला मिळाले. जेल साठी धावा मिळतील त्या 2 धावा. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावरची चालू असताना आपण या ठिकाणी पाहतोय. व्यासपीठावरती आपण पाहतोय ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय दत्ताभाऊ उनवणे सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि नक्कीच सकाळी आल्यानंतर ते आणि मी आम्ही दोघंच जण मैदानावरती होतो. बरीचशी चर्चा रंगली जुन्या क्रिकेटवरती. त्यांनी सांगितलं 1976 पासून आम्ही क्रिकेट पाहतोय आणि नक्कीच असं असणार आहे. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व ज्येष्ठ पत्रकार दत्ता शेट उनवणे यांचं देखील मी स्वागत करेल. 1975 पहिला विश्वचषक झाला मित्रांनो. 1975 1979 पहिले दोन विश्वचषक वेस्ट इंडिज टीमच्या नावावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. ओ हा चेंडू मात्र धारदार गोलंदाजी आहे. अप्रतिम गोलंदाजी किरण खोबरेची मैदानाच्या आतमध्ये. 1975 1979 वेस्ट इंडिज टीमनं विश्वचषकावरती नाव कोरलं. तर 1983 देखील फायनल खेळली, परंतु नक्कीच त्यांची विजयाची हॅट्रिक संपुष्टात आणली भारतानं आणि 1983 विश्वचषक जिंकला. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिला तर मात्र 20. ओ हा चेंडू आपण पाहतोय बॅटची कडा आणि योगेश लंकेला पारतावा लागेल. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे हॉटेल संदीप प्रोप्रायटर चेतन शेट वराळ पाटील यांची दमदार विकेट. या ठिकाणी मात्र संदीप पाटील वराळ प्रीमियर लीग आणि खासदार चषकाला देणगी येते. शाळेच्या वतीनं आदरणीय शिक्षक नेते बाजीराव भाई गुरुजी यांच्या वतीनं 500 रुपये, मुख्याध्यापक सन्माननीय कैलाजी शिंदे सर यांच्या वतीनं 500 रुपये आणि त्याचबरोबर सन्माननीय वरखडे गुरुजी यांच्या वतीने सुद्धा 500 रुपये असे एकंदरीत शाळेच्या वतीनं
फुलना फुलाची पाकळी म्हणून 1500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। मी विनंती करतो संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचा प्रतिनिधी असेल तर ते बक्षीस या ठिकाणी आणि ते पारितोषिक या ठिकाणी घेऊन जायचे आहे। मी धन्यवाद देतो त्या शाळेच्या सगळ्या स्टाफला, धन्यवाद। विकेट घेणाऱ्या गोलंदाजासाठी क्रिकेटच्या स्पर्धेचे सर्वे सर्वा सुनील दादा पवार साहेब मुंबई बँक यांच्या वतीने पारितोषिक असेल 200 रुपयांचं गोलंदाज किरण खोबरेसाठी। एका बाजूला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शंभू राजे फायटर्स, दत्ता शेट, गुंड सुभाष शेट, गाडीलकर, युवराज शेट, कारखिले यांच्या मालकीची टीम, तर दुसऱ्या बाजूला जोगेश्वरी टायगर, संतोष शेट गायकवाड, अविनाश करकंडे, सन्माननीय प्रवीण वारा आणि अशोक शेळके यांच्या मालकीची टीम। चेंडू सीमापार, उत्तुंग षटकाचा धुवाधार, हा गेला षटकार, पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार। धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 26 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत। आज आपण पाहतोय जोगेश्वरी फायटरचे संघ मालक संतोष शेट गायकवाड उपस्थित आहेत। अळकुटी ज्यावेळेस शेवटची क्रिकेटची स्पर्धा झाली संतोष शेट गायकवाड यांनी मात्र त्या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि त्यावेळेस मात्र प्रमुख मान्यवरांमध्ये आमचे संदीप पाटील वराळ त्या ठिकाणी मात्र उपस्थित होते। तानाजी भाऊ जाधव त्यावेळेस आले होते आणि त्यावेळेस मात्र फार मोठी कौतुकाची थाप संदीप पाटलांनी नक्कीच मात्र जी दिली आणि ती आणि माझी आणि पाटलांची मात्र शेवटची भेट। दरम्यान मात्र आपण पाहतोय हा चेंडू अप्रतिम टाकला गेलाय। मैत्री हृदय सम्राट म्हणून संदीप पाटलांची नक्कीच ओळख, संघटन काय असतं संपूर्ण तालुक्याला मात्र संदीप पाटलांनी मात्र दाखवून दिलं एकी एकोपा काय असतो। कारण की पाटील यांचं जेव्हा आगमन व्हायचं कोणत्याही कार्यक्रमाला अगदी त्यांच्या अवतीभोवती 25 ते 30 युवक नेहमीच जे पाहायला मिळायच्या। दरम्यान मात्र आपण पाहतोय चेंडू सीमारेषेच्या लगत पोहोचलाय, चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर खनखनीत चौकार। साऱ्या गगनाचा ललकार, हॉटेल कोळीवाडा बांबू हाऊस आणि मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत आणि विलास शेट वराळ पाटील यांचा सनसनीत चौकार। पप्पू शेट वाकरे आणि मित्र परिवार एकऱ्या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतोय, आपले मनापासून स्वागत। 2 ओव्हरचा खेळ संपलाय, धावा बनवल्या गेल्यात त्या 30 धावा, अर्थात 65 बनवायच्यात, म्हणजे अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडू मध्ये मात्र बनवायच्या त्या धावा आपण पाहतोय 35 धावा। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झोपली, 6 चेंडूंचा डाव होणी ही पहा ओहोर संपली। हॉटेल मयूर प्रोप्रायटर मयूर शेट लाळगे यांच्याकडून ओहोर संपली। धावा स्कोर कार्ड वरती जर पाहिलं तर मात्र स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 30 धावा स्कोर कार्ड वरती आपण या ठिकाणी पाहतोय। 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये मात्र बनवायच्यात 35 धावा। मॅच रंगतदार होऊ शकते मैदानाच्या आतमध्ये। डावखुरे आताचा तेजपुंजा तारा कुणाल खोंड स्ट्राईकच्या दिशेला मात्र जो उभा आहे, कुणाल बेमिसाल धमाल, अनेक मैदानावरती मात्र एका खेळाडूनं मात्र शतक ठोकलेली आहेत। पाबळगावचा सितारा कुणाल कोण स्ट्राईकच्या दिशेला, तर गोलंदाजी मार्क वरती एक अनुभवी गोलंदाज गणेश गाडीलकर ओव्हर क्रमांक 3 टाकण्यासाठी सज्ज आहे। एक यशस्वी स्पर्धा म्हणून या क्रिकेटच्या स्पर्धेचे सगळेजण नक्कीच पाहत आहेत। 2 दिवस काय मॅचेस रंगल्या, आज सुपर सिक्स चा थरार आहे, आज काय घडणार आहे, येणारा काळ येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल। समोर कुणाल आहे हो, या दरम्यान मात्र आपण पाहतोय शतरक्षक पुन्हा एकदा चेंडूवरती येईल, सिंगल घेतली जाते एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते। स्ट्राईकच्या दिशेला जो फलंदाज आहे अनिल माळी, कालच मी नक्कीच अनिल माळी या नावाचा इतिहास सांगितला। एक अनिल माळी खेळाडू नाशिकचे आहेत, एक पुण्याचे आहेत, तर चुमूत गावाचा अनिल माळी यानं देखील आपल्या अप्रतिम खेळानं क्रिकेट रसिकांची मनं जिंकलेली आहेत। हा पारनेर तालुक्यातील अनिल माळी आहे, पाहायचंय की या महत्वपूर्ण सामन्यात कशा प्रकारची कामगिरी करतो आहे। मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज
सज्ज होतोय. ओव्हर क्रमांक 3 टाकली जातीय. धावा स्कोर कार्ड वरती आहे 33 धावा स्कोर कार्ड वरती आपण या ठिकाणी पाहतो आहे. ओ हा चेंडू आपण पाहतोय, नो बॉल नो बॉल. पंच गोविंद गुंडसर यांचा इशारा. राळेगण गावचे तंटमुक्ती अध्यक्ष शशिभाऊ कारकिले यांच्या वतीने पारितोषिक असेल. गणेश गाडीलकर यांनी जर विकेट घेतली तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल. पारितोषिकांची प्रचंड मोठी बरसात खैरात आपण या ठिकाणी पाहतोय. परत जर विकेट घेतली तरी देखील या क्रिकेटच्या स्पर्धेच्या सर्वे सर्वा सुनील दादा पवार साहेब यांच्या वतीने पारितोषिक असतील 200 रुपयांचं. अगोदर 200 जमा केलेले आहेत सुनील दादा यांनी. या दरम्यान आकाशाचे वेध शत्रक्षक चेंडू पासून दूर आहे. धावा घेतल्या जातील त्या दोन धावा आपण या ठिकाणी पाहतोय. कुणाल खोंड हे नाव क्रिकेटच्या जगतात गजबजत आहे आपण या ठिकाणी पाहतोय. आणि एक बैलगाडा प्रेमी म्हणून देखील कुणाल खोंड यांच्याकडे नक्कीच पाहिले जातात आपण या ठिकाणी पाहतोय. स्ट्राईकच्या दिशेला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय टॅप केलाय चेंडू सुसाट वेगा सीमा पार खनखनीत चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा बांबू हाऊस आणि मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज. प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत आणि विलास शेट वराळ पाटील यांचा सनसनीत चौकार. या ठिकाणी पार्नर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. गैरीनाथ यादव साहेब या ठिकाणी मात्र उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या समवेत विवेक दळवी साहेब. मी यादव साहेब आणि दळवी साहेब यांना विनंती करतो आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. या क्रिकेटच्या स्पर्धेचे मात्र मुख्य आयोजक सन्माननीय सचिन भाऊ वराळ पाटील यांच्या वतीने आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर मात्र आपण पाहतोय 40 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठीचं लक्ष आहे 65 धावांचं. शंभू राजे फायटर संघ मालक दत्ता शेट गुंड सुभाष शेट गाडीलकर युवराज शेट कारकिले. कुणाल खोंडच्या विकेट घेणाऱ्या गोलंदाजासाठी 500 रुपयांचा पारितोषक. त्याचबरोबर पी एस आय सन्माननीय बगाड साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतंय. साहेबांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. बगाड साहेब नक्कीच या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनापासून हार्दिक स्वागत. विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन असणं व्हायचं आहे. आपण सुरक्षित राहावं म्हणून 24 तास काम करणारे नक्कीच आमच्या पोलीस बांधव. आणि आपण या ठिकाणी पाहतोय पी एस आय बगाड साहेब आणि त्यांच्या समवेत यादव साहेब दळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचं मात्र आम्ही करतोय मनापासून हार्दिक स्वागत. विनंती करतो की आपण या ठिकाणी या व्यासपीठावरती असणं व्हायचं आहे. कव्हरच्या दिशेला नक्की चेंडू जाताना जो पाहायला मिळतोय पी एस आय बगाड साहेब त्यानंतर दळवी साहेब यादव साहेब या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र आवर्जून उपस्थित आहेत. मनापासून हार्दिक स्वागत. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जोपली. सहा चेंडूंचा डाव होणी ही पहा. ओहोर संपली. हॉटेल मयूर प्रोप्रायटर मयूर शेट लाळगे यांच्याकडून ओहोर संपली. ऑनलाईन सामन्यात आनंद घेत आहेत शशिभाऊ कारकिले तंटमुक्ती अध्यक्ष राळेगण तेरपाळ विनायक आढाव युवा नेते ओंकार मावळे ग्रामपंचायत सदस्य मावळेवाडी गणेश शेट पठारे उद्योजक उपसरपंच सुभाष आढाव त्यानंतर सुयेश कारकिले आणि विनोद कारकिले आपलं देखील मनापासून स्वागत. 12 चेंडू 22 धावा 22 धावा 12 चेंडू 43 धावा स्कोर कार्ड वरती आहे. मॅच मात्र रंगतदार अवस्थेमध्ये आहे. पहिली मॅच आजच्या दिवसातील रंगताना पाहायला मिळते. एका बाजूला आहे जोगेश्वरी फायटर्स तर दुसऱ्या बाजूला शंभूराजे फायटर्स. या दोन टीमच्या दरम्यान घमासान नक्कीच रंगताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय जोगेश्वरी फायटर्स टीम करते फलंदाजी आणि 12 चेंडूत 22 धावांची गरज.
मेजर विकास दादा वराळ यांच्या माध्यमातून मात्र एक सुसज्ज अशा प्रकारचं मैदान बनवण्यात आलेला आहे आणि नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय प्रत्येक जण तोंड भरून या मैदानाचं कौतुक करतोय। मेजर साहेबांच्या ठिकाणी मात्र आगमन होताना जे पाहायला मिळते त्यांच्या समवेत सन्माननीय संतोष लंके आपण उपस्थित झालात, आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। पारनेर तालुक्यात एवढं भव्य दिव्य अशा प्रकारचं एक क्रीडांगण आहे, प्रत्येक जण या मैदानाचं तोंड भरून नक्कीच कौतुक करतोय आणि आपण ठिकाणी पाहतोय याच मैदानावरती रंगतोय संदीप पाटील वराळ प्रीमियर लीगचा थरार। ओ हा चेंडू पॉइंटच्या दिशेला, शतरक्षक चेंडूच्या खाली पाहायला मिळते, आणखीन एक विकेट फलंदाज बाद गोलंदाजाला मिळाली शानदार भेट। ही आहे हॉटेल संदीप, प्रोप्रायटर चेतन शेट वराळ पाटील यांची दमदार विकेट। या क्रिकेटच्या स्पर्धेचे सर्वे सर्वा सुनील दादा पवार साहेब यांच्या वतीने या विकेट साठी देखील 200 रुपयांचा पारितोषिक मैदानाच्या आतमध्ये पहा पोहोचतोय। टेनिस बॉल क्रिकेटचा ब्लास्ट गणेश जाधव मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय। टेनिस बॉल क्रिकेटचा तेंडुलकर म्हणून नक्कीच आपण पाहतोय या खेळाडूची ओळख आहे। हिंदुस्तान टाइम्स मध्ये नक्कीच या खेळाडूचा लेख आला आणि खऱ्या अर्थानं गेली 23 ते 24 वर्ष या खेळाडूंना मात्र टेनिस बॉल क्रिकेट क्षेत्रामध्ये आपली कारकीर्द गाजवली असा असणारा गणेश जाधव स्ट्राईकच्या दिशेला आपण या ठिकाणी पाहतोय। मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज सज्ज, 43 धावा स्कोर कार्ड वरती आहेत। ओ आकाशाचे वेद, शतरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला जाईल, गणेश शून्यावरती बाद विकेट। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट। ही आहे हॉटेल संदीप, प्रोप्रायटर चेतन शेट वराळ पाटील यांची दमदार विकेट। शेवटचे चेंडू शिल्लक 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांचं लक्ष। या ठिकाणी सन्माननीय या क्रिकेटच्या स्पर्धेच्या सर्वे सर्वा सुनील दादा पवार साहेब यांच्या वतीनं 200 रुपयांचं पारितोषिक या विकेट साठी देखील। तर विकेट हॅट्रिक जर पूर्ण केली शंभू राजे फायटर्स टीमनं, दत्ता शेट, गुंड, सुभाष शेट, गाडीलकर, युवराज शेट, कारखिले यांच्या वतीनं पारितोषिक असेल 1000 रुपयांचं विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर। अनिल शेट ढवन आणि नवनाथ शेट ढवळे या ठिकाणी मात्र उपस्थित, त्यांचं मनापासून स्वागत। शेवटचे चेंडू शिल्लक 10 चेंडू 22 धावा 10 चेंडू 22 धावा 22 धावा 10 चेंडू मॅच रंगतदार अवस्थेमध्ये आहे आणि विकेट हॅट्रिकची संधी अप्रतिम। चेंडू शकर शेळकेसाठी टाकला गेलाय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। चेंडू असेल डॉट, चेंडू असेल निर्धाव स्वरूपाचा आपण या ठिकाणी पाहतोय। शांत वातावरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मॅच रंगतदार अवस्थेमध्ये। शेवटचे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांचं लक्ष। कोण कशा प्रकारची कामगिरी करणार आहे, पहिली मॅच आहे। जोगेश्वरी फायटर्स एका बाजूला, शंभू राजे फायटर दुसऱ्या बाजूला, फाईट नक्कीच चालू आहे आणि शेवटचे 9 चेंडू 22 धावांची गरज। दरम्यान हा चेंडू देखील डॉट मैदानाच्या आतमध्ये। सलग 3 षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय संतोष लंके साहेब जिल्हा परिषद वरिष्ठ अधिकारी यांच्या वतीनं पारितोषिक असेल। पारितोषिकांची बरसात, पारितोषिकांची खैरात, चांगल्या कामगिरीला नक्कीच पारितोषिक या ठिकाणी आपण पाहतोय। 8 बॉल 22 सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळते। 8 चेंडू 22 धावा 22 धावा 8 चेंडू सामन्याचं समीकरण। याचबरोबर आक्रमण, कॅच ड्रॉप, कॅच कुणाचा सोडलाय, मोक्याच्या क्षणी शेखर शेळकेला दिलेलं जीवनदान। सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय, 44 स्कोर कार्ड वरती आहेत आणि आता शेवटचे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांचं लक्ष। निर्धाव षटकासाठी मात्र पारितोषिक असेल संघ मालकांच्या वतीनं, अर्थात शंभूराजे फायटर्स, सन्माननीय दत्ता शेट, गुंड, सुभाष शेट, गाडीलकर, युवराज शेट, कारखिले। निर्धाव षटकासाठी पारितोषिक असेल
500 रुपयांचं, पण एक धाव नक्कीच जी घेतली आहे. या ठिकाणी मात्र पत्रकार बाबाजी वाघमारे साहेब उपस्थित, मनापासून स्वागत. समीकरण बदलतंय, 7 बॉल 21 असे कित्येक अवघड सामने सोपे केलेले आहेत कुणाल खोंडने. आज कुणालची बॅट तळपणार का? 7 बॉल 21 सामन्याचं समीकरण तयार झाले. आणि या दरम्यान आपण पाहतो एक चेंडू सीमापार आहे, परंतु पंचांचा इशाराची प्रतीक्षा, डिक्लेरेशन झोन, नावा मिळतील 2. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडू मध्ये लक्ष असेल 19 धावांचं. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होणी, ही पहा ओहोर संपली. हॉटेल मयूर प्रोप्रायटर मयूर शेठ लाळगे यांच्याकडून ओहोर संपली. 6 चेंडू 19 धावा 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शकर शेळके आणि दुसऱ्या बाजूला कुणाल कोंड ही जोडी आहे. दोन्ही खेळाडूंकडे अनुभव आहे, परंतु आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला शंभूराजे फायटर्स कुणावरती विश्वास टाकतोय, कुणाच्या हातात शेवटचा षटक सोपवतोय. 6 चेंडू 19 धावा मॅचचं समीकरण तयार झाले. एक हाय व्होल्टेज मुकाबला मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. आसिफ शेख नक्कीच सज्ज झालाय शेवटचं षटक टाकण्यासाठी. 6 चेंडू 19 धावा संदीप पाटील वराळ प्रीमियर लीग 2024 खासदार चषकाचा थरार निघोज आणि पंचक्रोशीतून मात्र अनेक क्रिकेट रसिक उपस्थित. सगळ्यांचं निघोज नगरीचे कार्यक्षम सरपंच संदीप पाटील वराळ, जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्या वतीनं मात्र मनापासून हार्दिक स्वागत. 6 चेंडू 19 सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळत आहे. क्रिकेट रसिकांची गर्दी, दर्दी प्रेक्षकांची गर्दी, वेताळ बाबा स्टेडियम नक्कीच आपण पाहतोय. मोठ्या संख्येनं क्रिकेट रसिक या ठिकाणी मात्र उपस्थित झालेत. संदीप पाटील वराळ यांच्यावरती प्रेम करणारा क्रिकेट रसिक आपण या ठिकाणी पाहतोय. आजही पाटलांच्या आठवणी आपल्या बरोबर, आणि खऱ्या अर्थानं अनेक टीम पाटील फायटर्स पाटील 11 नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. पाटलांच्या नावानं देखील टाकल्या गेलेल्या आहेत. स्कोर कार्ड वरती 6 चेंडू 19 समीकरण नक्कीच तयार होताना जे पाहायला मिळत आहे. धावफलकावरती धावा आहेत 46 धावा स्कोर कार्ड वरती आपण या ठिकाणी पाहतोय. चला वेळ वाचवा, वेळ खूप घेतला जातोय, वेळ वाचवा. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 19 धावांचं लक्ष. टेनिस बॉल क्रिकेटचा धगधगता थरार, पारनेर तालुक्यातील सगळ्यात मोठी लीग पद्धतीची क्रिकेटची स्पर्धा कुठे होती तर निघोज नगरीचं नाव नक्कीच पुढे येतं. ओ शकर शेळकेला एक प्रतिम चेंडू टाकलाय, त्या ठिकाणी आपण पाहतोय एष्ट्या उडवल्यात, शकर सुरक्षित पोहोचलाय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच एक धाव कंप्लीट होतीये. कुणाल खोंड स्ट्राईकच्या दिशेला जाऊन पोहोचेल. समीकरण तयार झाले, 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांचं लक्ष. टेनिस बॉल क्रिकेटचा धगधगता थरार आपण या ठिकाणी पाहतोय. कोण मारणार बाजी या लढतीमध्ये? 5 चेंडू 18 सामन्याचं समीकरण तयार होतंय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज होईल सज्ज आसिफ शेख. सन्माननीय विलास कारखिले चेअरमन दशरथ कामकर आणि त्याचबरोबर सन्माननीय बिजू सोनवणे लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. 5 चेंडू 18 क्षमता आहे. मी कित्येक मैदानावरती पाहिलंय, मॅच विनिंग कामगिरी या खेळाडूंनी केली आहे. ग्रेटेस्ट मॅच फिनिशर म्हणून ओळख आहे कुणाल खोंडची, परंतु दुसऱ्या बाजूला अनुभव आसिफ शेखच्या पाठीमागे देखील आहे. लढत रंगतीये. शेवटचे 5 चेंडू 18 सामन्याचं समीकरण तयार झालंय. कोण बाजी मारणार या लढतीमध्ये? क्रिकेट रसिकांच्या नजर मैदानाच्या आतमध्ये लागून आहेत. आणि भरकटणारी गोलंदाजी, वाईट बॉल आहे. कुणाल खोंडच्या विकेट साठी देखील पारितोषिक आले. संघ मालक दत्ता शेठ, गुंड सुभाष शेठ, गाडीलकर युवराज शेठ कारखिले यांच्या वतीनं पारितोषिक असेल.
1000 रुपयांचं पारितोषिक कुणाल खोणच्या विकेटसाठी। मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज सज्ज होतोय आणि याचबरोबर आसमान दाखवलंय कुणाल बेमिसाल धमाल षटकार असा धुआधार हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार। थँक्यू सन्माननीय पप्पू शेट वाकर आणि मित्र परिवार उपस्थित हार्दिक हार्दिक स्वागत। चार चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय धावा 11 गरजेच्या आहेत। संतोष शेट गायकवाड प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचा पारितोषिक। आमचे परम मित्र आमचे वर्ग मित्र दीपक मलवे या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत। संदीप पाटलांचे खंदे समर्थक या ठिकाणी या दीपक मलवे यांचं देखील मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करेल। 4-12-11 सामन्याचं समीकरण तयार झाले। 54 धावा स्कोर कार्ड वरती आहेत। शेवटचे चार चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 11 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये। टेनिस बॉल क्रिकेटचा धकधकता थरार क्रिकेट रसिक मात्र मोठ्या संख्येने उपस्थित। कोण बाजी मारणार या लढतीत सगळ्यांच्या नजरा मात्र मैदानाच्या आतमध्ये लागून आहेत। कुणाल खोणच्या बाबतीत मी अगोदर देखील इतिहास सांगितलाय। शकर शेळके कित्येक काळ विकी स्पोर्ट्स आळे या टीम मधून या मैदानावरती खेळलेला आहे। दोघांनाही अनुभव आहे परंतु आसिफ शेख हंगा गावचा सितारा गोलंदाजी मार्गवरती आहे त्यानं देखील बरंचसं क्रिकेट खेळलंय त्यामुळे मात्र एक चांगली फायटिंग शेवटपर्यंत होईल। चार चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज। आणि कुणाल खोणच्या विकेटसाठी पारितोषिक येतंय डब्बल 2000 दत्ता शेट गुंड सुभाष शेट गाडीलकर आणि युवराज कारखिले यांच्या वतीनं संघ मालकांच्या वतीनं। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट ही आहे हॉटेल संदीप प्रोप्रायटर चेतन शेट वराळ पाटील यांची दमदार विकेट। दीपक दादा मलबे यांचा संपर्क आहे आणि त्यांनी सांगितलंय की जोगेश्वरी फायटर्स न जर मॅच जिंकली तर संघ मालकांच्या वतीनं सन्माननीय संतोष शेट गायकवाड अविनाश करकंडे प्रवीण वराळ आणि अशोक शेळके पारितोषिक असेल संघासाठी तब्बल 5000 रुपयांचा पारितोषिक जर मॅच जोगेश्वरी फायटर टीम जर जिंकली तर। स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर धावा आहेत 55-3-10 सामन्याचं समीकरण। वेळ वाचवा 3-10 वेळ वाचवा पंतांच्या सूचना येतात मैदानाच्या आतमधून। 3-10 धावा 10 धावा 3 चेंडू मॅच रंगली एक मॅच नंतर देखील रंगणार आहे। समोर आहे कुणाल डावकुरे आता तर तेजपुंज तारा कुणाल खोण स्ट्राईकला गोलंदाजी मार्गवरती आसिफ पुन्हा एकदा सज्ज। आणि भरकटणारी गोलंदाजी वाईट बॉल खराब स्वरूपाचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय। शेवटचे चेंडू शिल्लक 3 जिंकण्यासाठी 9 धावांचं लक्ष। डावकुरे आता तर तेजपुंज तारा कुणाल स्ट्राईकच्या दिशेला एक अनुभवी गोलंदाज आसिफ शेख गोलंदाजी मार्गवरती मॅच रंगतदार। या दरम्यान हा फटका आपण पाहतोय शतरक्षक एल चेंडूवरती सिंगल घेतली आहे दुसरी धाव होती पूर्ण 2 धावा होत आहेत पूर्ण। धाव फलक आपण पाहतोय जाऊन पोहोचेल 58 वरती इथं बदलताना पाहायला मिळत आहे 1-5 धावा। मित्रांनो मॅच कुणी जिंको परंतु सामना आवडला असेल तर एकदा जोरदार ट्राय सगळ्यांनी वाजवा। 1 बॉल 5 1-5 धावा सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळत आहे। कंपल्सरी चेस नियम आहे या क्रिकेटच्या स्पर्धेचा 1-5 धावा कुणाला असेल स्ट्राईक वरती काय घडणार आहे मैदानाच्या आतमध्ये। पारितोषिकांची प्रचंड मोठी खैरात दोन्ही बाजूने आहे। एका बाजूला कुणालच्या विकेटसाठी पारितोषिक लागले एका बाजूला नक्कीच मॅच जिंकून दिली तर पारितोषिक लागले दोन्ही संघ मालकांच्या वतीनं फार मोठी पारितोषिक लागताना पाहायला मिळत आहेत। पाहायचंय शेवटच्या चेंडूवरती काय घडणार आहे 1 बॉल 5 मॅचचं समीकरण मैदानाच्या आतपर्यंत तयार होताना जे पाहायला मिळत आहे।
क्रिकेट मानवाच्या रक्तारक्तात नसा नसात वसलेला खेळ नक्कीच या खेळाची ओळख आणि आपण पाहतोय तुम्हाला आम्हाला आनंद देणारा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ संदीप पाटील वराळ प्रीमियर लीग 2024 खासदार सुजय दादा विखे पाटील साहेब चषक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। एक बॉल पाच पहिली मॅच रंगतदार अवस्थेत सुनील दादा पवार साहेब यांच्या वतीने पारितोषिक षटकार खेळा किंवा विकेट 500 आणि या दरम्यान आपण पाहतोय ही मॅच शंभू राजे फायटर्स टीम ने मात्र जिंकली आहे। कुणाल अपनी यारी में शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जोपली सहा चेंडूंचा डाव होणी ही पहा ओहोर संपली हॉटेल मयूर प्रोप्रायटर मयूर शेट लाळगे यांच्याकडून ओहोर संपली। थँक्यू सोमनाथ शेट वरकडे त्याचबरोबर बाळू शेट खोसे आपण उपस्थित झालात आपलं देखील हार्दिक स्वागत। एक सन्मान आपण या ठिकाणी व्यासपीठावरती संपन्न करत आहोत। पीएसआय सन्माननीय बगाड साहेब यांना आपण व्यासपीठावरती या सन्मानित करत आहोत आणि या क्रिकेटच्या स्पर्धेचे नक्कीच सर्वे सर्व राजूनाना वराळ पाटील अध्यक्ष ऑक्सनर असोसिएशन कुलाबा यांच्या वतीने हा सन्मान संपन्न होतोय। संघ मालकांच्या वतीने सँडी दाभाडे यांच्यासाठी 500 आणि आसिफ शेख यांच्यासाठी 500 सन्मान होतोय। बगाड साहेब पीएसआय साहेबांचा सन्मान या ठिकाणी या व्यासपीठावरती संपन्न होतोय। वेळात वेळ काढून साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आणि या सन्मान होतोय बगाड साहेबांचा या ठिकाणी व्यासपीठावरती सन्माननीय राजू नाना वराळ पाटील अध्यक्ष ऑक्सनर असोसिएशन कुलाबाग सोमनाथ शेट वरखडे आपण या ठिकाणी पाहतोय उपस्थित झालेले आहेत। साहेबांचं देखील मनापासून स्वागत आणि या आणखीन एक महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळेल त्या अगोदर काही वैयक्तिक पारितोषिक त्याचं वितरण या ठिकाणी केलं जाईल। अनिल माळीला विकेटसाठी दिनेश दादा अनिल माळी आपण संपर्क करायचा आहे विकेटसाठी 200 दिनेश दादा बाबर यांच्या वतीनं गणेश गाडीलकर 200 सुनील दादा पवार यांच्या वतीनं सँडी दाभाडे 2 विकेटसाठी 400 सुनील दादा पवार यांच्या वतीनं संजय गावडेसाठी 500 संघ मालकांच्या वतीनं ज्या ज्या खेळाडूंचा उल्लेख केला ना ताबडतोब संपर्क करा। सन्माननीय सोमनाथ शेट वरखडे आपण पाहतोय व्यासपीठावरती शुभागमन त्याचबरोबर सन्माननीय बाळू शेट खोसे आपलंही मनापासून हार्दिक स्वागत। या ठिकाणी जोगेश्वरी फायटरच्या संघ मालक सन्माननीय संतोष शेट गायकवाड यांच्या वतीनं कुणाल खोंड यांच्यासाठी 1000 रुपयांचा पारितोषिक चला या आसिफ या बक्षीस वितरण होत आहे त्या अगोदर शत्ररक्षण लावून घ्या चला मैदानाच्या आतमध्ये लावा शत्ररक्षण कृपया लावून घ्या ज्या ज्या खेळाडूंचा उल्लेख केला या आसिफ सोमनाथ शेट वरकडे विनंती करतो आपल्या शुभ हस्ते वितरण केले जाते। संजय गावडे आपणही या ठिकाणी संपर्क करा आपल्यासाठी देखील पारितोषिक आहेत। या ठिकाणी थांबा सगळ्या खेळाडूंनी विनंती करतो टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया चांगला खेळ या खेळाडूंनी केला। कुणाल खोंड चला कुणाल खोंड आपल्याला देखील पारितोषिक आहेत। चला ताबडतोब अनिल माळी या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय भीमदादा लामकडे यांचं देखील मैदानावरती शुभागमन होतंय। भीमदादांचं देखील हार्दिक स्वागत। गणेश गाडीलकर आपल्यासाठी देखील पारितोषिक आहे। आता ज्या खेळाडूंचा उल्लेख केलाय ना ताबडतोब या धावत पळत या कुणाल खोंड विनंती करतो आपण देखील उपस्थित राहा। संजय गावडे चला